त्याचबरोबर उद्घाटन सोहळा संपल्यानंतर खेळपट्टीचं देखील उद्घाटन आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर पहिले मॅच सुरुवात मात्र पहिल्या मॅचपासून सुरुवात केली जाईल. ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल विघ्नेश मोरबे विपक्ष मळंगड या दोन टीम दरम्यान पहिले मॅच. तेच मी पाहुण्या विनंती करतो की आपण खेळपट्टीच्या दिशेने जायचं आहे. खेळपट्टीचं उद्घाटन केलं जाईल. मी पाहुण्याने विनंती करतो की आपण खेळपट्टीवर जाऊन खेळपट्टीचं उद्घाटन करायचं आहे. आणि दोन्ही टीमला विनंती असेल दोन्ही संघांनी आपल्या संपूर्ण टीमला घेऊन खेळपट्टीच्या दिशेने जायचंय. बरोबर आहे सागराव बघ पाहुण्याच्या शुभेच्छा. आपण खेळपट्टीचा उद्घाटन सोहळा पाहणार आहोत. दोन्ही संघ खेळपट्टीच्या दिशेनं लाईनअप करून उभा राहायचं आहे. खेळपट्टीवरती पाहुण्याचे शुभ असते टॉस केला जाईल. दोन टीम दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सुगणेश मोरबे विपक्ष मळंगड या विभागातील संघ आपण पाहतोय. एक संघ आपण शिरोळी विभागामधून पाहतोय. आणि चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगली स्पर्धा सातत्याने स्पर्धा या मैदानावरती आपण पाहत आलो. आणि पुन्हा एकदा नव्याने स्पर्धा आपण पाहतो या आयोजकांकडून व्यासीसी ब्राह्मण करवळीच्या माध्यमातून संयुक्त विद्वानानं आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय. पहिला दिवस आहे. उद्घाटन सोहळा पाहुण्याचे शुभ असते. सरपंच साहेब आहेत गुरु ग्रामपंचायत नारायणच्या आणि त्यांच्या शुभ असते. खेळपट्टीचं उद्घाटन आपण पाहतोय. 42 बरोबर आहे ना. युसवा पाहुण्याचे शुभ असते. इथे खेळपट्टीनं खऱ्या अर्थानं एष्ट्यांना हार अर्पण केला जातो आणि त्याचबरोबर श्रीफळ देखील वाहिला जाईल खेळपट्टीवरती. एक मोठी व्यक्ती आहेत खऱ्या अर्थानं गुरु ग्रामपंचायत नारायणचे ते उपसरपंच आहेत आणि त्यांची उपस्थिती त्यांच्या शुभ असते. आपण उद्घाटन सोहळा पाहतोय आमच्या मैदानावरती. फर्स्ट मॅच मोरबे विपक्ष मळंगड दोन्ही संघ उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं घड्याळावरती लक्ष टाकलं तर 11:18 आपण पाहतोय. कारण की आज पहिला दिवस आहे उद्घाटन सोहळा आणि उद्घाटन ज्या प्रकारे संपन्न होईल आपण लगेच दोन्ही टीम दरम्यान टॉस करूया. उपसरपंच साहेब यांच्या शुभ असते. त्याचबरोबर माजी सरपंच साहेब खऱ्या अर्थानं बाळूदादा वाघे आहेत त्यांची देखील उपस्थिती आपण पाहतोय. यस खेळपट्टीद्वारे उद्घाटन सोहळा इथे संपन्न झालाय. मी विनंती करेन सरपंच उपसरपंच साहेब मी आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते दोन टीम दरम्यान टॉस करायचा आहे. अतिशय देखणी स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं क्रिकेटचं भव्य दिव्य हे रणसंग्राम आपण पाहतोय. क्रिकेटची पंढरी खऱ्या अर्थानं चांगली स्पर्धा आपण पाहतोय आणि चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय आयोजनकर्त्यांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय VRCC ब्राह्मण करवळे आयोजित आपण हा चषकाचा आगाज पाहतोय. सातत्यानं 4 दिवस ही श्रृंखला आपल्याला ह्या मैदानावरती पाहायला मिळेल. प्रथमतः आपण उद्घाटन सोहळा पाहतोय. तर मी विनंती करेन उपसरपंच साहेब
आपण आपल्या शुभ असते दोन्ही टीम दरम्यान टॉस करायचा आहे. चला दोन्ही संघाने एक आपण समोर यायचं आहे. मॅच आपल्याला पाहायला मिळेल मोरबे विपक्ष यस. प्रथमतः इथे राष्ट्रगीत आपल्याला पाहायला मिळेल. सर्व खेळाडू आपण जागेवरती स्थिर उभे राहायचे आहे. तर विनंती करेन सर्व खेळाडूंना डोक्यावरची कॅप आपण काढायची आहे. आपण प्रथमतः राष्ट्रगीत ऐकवण्यात येईल. एक साथ सावधान होगे सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर. समोर यायचं आहे. लगेच टॉस केला जाईल. एका बाजूला आपण पाहतोय श्री गणेश मोरबे त्याला फाईट करेल मळंगड. दोन्ही टीम दरम्यान टॉस केला जाईल. मी पुन्हा इन्व्हाइट करतोय उपसरपंच साहेब. मी आपल्याला विनंती करतोय की आपण आपल्या शुभ असते टॉस करायचा आहे. यस टॉस जिंकला मोरबे टीम ना. यस गोलंदाजी करणार आहे प्रथमतः मोरबे टीम. यस मोरबे विपक्ष कोपऱ्याची वाडी. मळंगर कोपड्याची वाडी आणि मोरबे या दोन टीम दरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय मोरबे टीमनं. त्यांचा डिसिजन असेल प्रथम गोलंदाजी करण्याचा. इन्व्हाइट केलं खऱ्या अर्थानं फलंदाजीसाठी मळंगर कोपड्याची वाडी टीमला. तर चला
चला मुरबी टीम अपन स्पीडअप कराए, जो निर्णय असेल त्या निर्णयावरती अपने अंमलबजावणी करायची आहे। कारण की पहले मैच मोरबे विपक्ष कोपऱ्याची वाडी या दोन दिग्गज टीम दरमियान आपल्याला पहले मैच पाहायला मिलते। टॉस जिंकलाय मोरबे टीम न, मोरबे टीम अपना जो का निर्णय असेल त्या निर्णयावरती अपन लगे मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे।